अंजूर फाटा ते काल्हेर या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना। नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले महाराष्ट्र डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत करते। अंजूर फाटा ते काल्हेर या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक रहनाळ पूर्णा काल्हेर येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे। या दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर कोपर काल्हेर येथील परशुराम टावरे माध्यमिक विद्यालय व माधवराव पाटील बाल मंदिर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शाळेबाहेरील रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा तब्बल 3 तास खोळंबा झाला होता। या दृश्यावरून वाहतूक कोंडीचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललं असल्यामुळे नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा परिणाम होत असल्याचं दृश्य समोर आलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा। चला तर मग बघत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल। भेटूया पुढच्या बातमीमध्ये। धन्यवाद।